एक माझ्या लक्षात आलं इथं पुण्यात आल्यावर की इथं पुण्यात मी जे जगतोय त्याच्याशी आणि टीव्हीवर जे काय चालू आहे त्याच्याशी त्याचा एकमेकाशी काहीच संबंध yes. नाही ज्यांच्या सभांना गर्दी झालेली मीडिया दाखवतो किंवा ज्या सभांमध्ये जे नेते खूप काही बोलत असतात आणि मग त्यांचा फॉलो घेतला जातो आणि त्याच्यावर दिवस दिवसभर दिवस चर्चा घडवली जाते जसं तू म्हणालास त्याचा माझ्या जगण्याशी काहीच संबंध नाही माझं माझं इथं माझं वेगळाच झगडा सुरू असतो काहीतरी हे सामान्य माणसाचं म्हणजे की आज मला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे आज इतर अनेक इशूज आहेत शिक्षणाचा इशू आहे पाण्याचा इश्यू आहे आणि इथं वेगळंच चाललंय काहीतरी आणि हे तेव्हाही मला वाटतच होतं की आपण लोकांच्या जगडाजवळ येणार काही करत नाही आहोत बरं निदान समस्या मांडू शकत नाही तर आपण त्यांना शहाणं करणारं किंवा त्यांना व्हॅल्युएटेड काही देणार करू शकतो का त्यांची वेदना कमी करू शकतो का काहीतरी करून तर असंही काही होत नाही असं मला वाटलं आणि तसं होतच नाहीये